नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओ तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बघताय खूप सारी काही मला, कारण की ना काल आपण गेलेलो डोंबिवलीला आणि तिकडून खूप उशीर झाला, म्हणजे आम्हाला 1:30 वाजले रात्रीचे यायला. झोपायला उशीर झाला, त्याच्यामुळे थोडं सकाळी उशीर झुकले. आणि आमच्या आऊंनी ना नेमका 9 वाजेचा पिक्चर बुक करून दिलेला. आता 9:15 काय काम करायचं सांगा बरं पटपट. तर आज आपण बघणार आहोत शैतान मूवी, अजय देवगनचा नवीन रिलीज झालेला. तर तुम्हाला मी रिव्ह्यू देईलच, कसा आहे काय. आज पूर्ण फॅमिली चालू आहे बरोबर, सगळ्यांना घाई 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 चालू आहे. पप्पा मम्मी गेले पण पुढे. हा तर हे कसं पसार मला पण ठेवायला आवडेल. तर मग कसं पण मुंग्या नको झालेलं पाहिजे, तर त्यासाठी थोडं पटपट चालू. आमच्या आहो मला ओरडत आहे पटपटावर पटपटावर, पण आता ठीक आहे हे करून झालं तर आपण लगेच निघणार आहोत. शैतान मूवी बघूया, मग मी तुम्हाला रिव्ह्यू देऊन टाकेल कसा आहे कसा नाही, बघायला पाहिजे का नाही. तर आता तुम्ही पण चला मी पण चालते. चलो फायनली निघालेलो आहोत, बाकी सगळे गेले पुढे, आम्ही दोघं चाललो होतो बरं. तर बघूया कशी घाई घाई, आमच्या आवडी मी अशी घाई घाई करता सकाळी सकाळी तुझे मूवी ठेवता ना, तर त्यामुळे खूप उशीर होतो बघायला मिळालं घाई घाई होऊन जाते. चला मॉल 11 वाजे लवकर म्हणणार आहे. तर आता मॉल सगळ्याची नव्हता, मॉल सगळं बंद बंद आहे मॉल वर. मॅकडॉनल्ड चालू आहे? हां नाही चालू नाही वाटत, ऑफ ते ब्रीफिंग चालू आहे ब्रीफिंग. मॅकडॉनल्ड्स पण बंद आहे. आर सिटी मॉल कार बघ विकायला आलेत. सगळे लँड रोवर आहे, लँड रोवर टाटाची आहे, टाटा बघूया. आणि हे ना मी स्टोल आणि हे मला खूप थंडी थंडी असते एसीमुळे, तर मी नॉर्मल आहे ना स्वेटशर्ट घेऊन टाकलेलं आहे आणि आपलं स्टोल नाही मिळतं म्हणजे डोकं दुखतं ना त्याच्यामुळे मग घेऊन टाकलेलं. आता आपण इथून डायरेक्टली लिफ्ट घेऊन जाऊया. थर्ड फ्लोअर थर्ड फ्लोअरला आहे आयनॉक्स ना, पी व्ही आर आयनॉक्स. आता आपण कुठे बघणार आहोत? पी व्ही आर आयनॉक्स. अच्छा तिथे बघणार आहोत. त्याच्यामध्ये कोणतं आहे 3D वगैरे काय असतं? ऍटमॉस मध्ये, ऍटमॉस लेझर. ओके इतकं मला माहिती नसतं, ते आमच्या आपण खूप त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. तर आपण चल मग गेट जाऊन बघू आले का. येस चलो 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 चलो. इंटरव्हल झालेला आहे आणि इंटरव्हल पर्यंत पूर्ण शांत शांत मूवी असं भूताची नाही का काळी काळी जादू वशीकरण काळा जादू टोणा तसं दाखवलेलं आहे. बघू आता म्हणजे पूर्ण मूवी सायलेंट आहे, पूर्ण काळा जादू वशीकरणामध्ये असतं मग काय करतं तसं आहे. बघूया आता तर फायनली आमचा मूवी बघून झालेला आहे शैतान मूवी. पर इंटरवलपर्यंत सायलेंट होता, नंतर स्टोरी थोडी बिल्डअप झाली पण छान होती, आवडली. तो लास्टचा सीन अजय देवगन बरोबरचा एक नंबर मला तो लास्टचा खूप आवडला. क्लायमॅक्स भारी एकदम. हां खूप छान आहे, आवडलेला मला. सगळ्यात लास्ट नाही म्हणजे विलन बरोबर तो जो सीन असतो तो एकदम भारी आहे, तो आवडला मला. म्हणजे पण आणि मला तरी असं वाटतं
आता आपण म्हणतो नाहीये नाहीये, पण आता जी स्टोरी जी दाखवली तर मला असं वाटतं काही भागत असेल की, तर माझं थोडा ट्रस्ट आहे त्याच्यावर, असं काही नाही नाही येतो आहे थोडा ट्रस्ट, बाकीच्या घरातल्यांचं नाही आहे. आता आई त्यांचं सांगतील रिव्ह्यू काय छान टाइमपास कुणी टाइमपास करून टाकला आहे मी आमच्या आहोत तुम्हाला सांगेल त्यांचं काय चांगलं आहे चांगला मूवी आहे म्युझिक वगैरे बॅकग्राऊंड ऍक्टिंग माधुरीची ऍक्टिंग एकदम तिची ऍक्टिंग एकदम भारी आहे सगळ्यांनी ऍक्टिंग चांगलेली आणि स्टोरी क्लायमॅक्स वगैरे बघा मस्त त्यासाठी भारी आहे म्युझिकसाठी बघा बी जी एम थोडं असं एंगेजिंग आहे असं बोर होत नाही पिक्चरमध्ये बघा थिएटरमध्ये बघा. तर आता आमचा थोडा वेगळा प्लॅन आहे अजून तो झाला का मग आपण जाऊया चलो. तर फायनली आता घरी चाललेलो आहोत दूध घेतलेलं आम्ही मार्टमधून रिलायन्स मार्टमधून आणि ना पप्पांसाठी ना ओली भेळ घेतलेली पार्सल. तर अशा प्रकारे आम्ही निघतोय आणि एकदा मूवी बघा तुम्ही छान आहे तुम्हाला पण आवडेल आणि आलो का आपण. हां आम्ही बाहेर निघालेलो तर छान वाटलं असंच विरंगुळा विरंगुळा असला की छान वाटतं. तर आम्ही चाललो घरी तर चला अशा प्रकारे तर अशा प्रकारे मी पण तुमचा निरोप घेते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवकर भेटेल तुमची लाडकी स्मिता बाय.